अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समितीच्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहात रक्तदान शिबिर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. रक्तदानाच्या 51 बॅग यावेळी झाल्या होत्या. आनंद ऋषीजी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. राजमाता अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थान पाथर्डी शहरात असून तसा उल्लेख संत दासगणू महाराज यांनी लिहिलेल्या पोथीत सुद्धा आहे. बहुसंख्य समाज बांधवांना याची कल्पना आहे, तसे पुरावे सुद्धा संकलित केले असून त्या दृष्टीने अहिल्याबाईंचा पुतळा शहरात उभारला जावा. अहिल्याबाईंची आई पहिल्या बांधपणासाठी माहेरी म्हणजे पाथर्डीला आल्या असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. खोलेश्वर मंदिर परिसरात ते स्थान आहे. यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाव्हळ म्हणाले, बहुसंख्य वक्त्यांनी अहिल्याबाईंचे जन्मस्थान पाथर्डी तर जन्मगाव चौंडी असा उल्लेख केलाय. गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या व्यासपीठावर अशी चर्चा उघडपणे सुरू असून चौंडी काय किंवा पाथर्डी काय अहिल्याबाईंच्या नावाने विकास होतो, वाद वाढू नका असाही सल्ला समाजातील ज्येष्ठांकडून दिला जात आहे. संत कवी दासगणू महाराजांनी लिहिलेल्या पोथीमध्ये सुमारे 100 वर्षापूर्वी पूर्ण संशोधन करून उल्लेख केला. इतिहासातून प्रेरणा घेऊन नवी पिढी पुढे नवी पिढी पुढे चालते. पाथर्डी तालुक्यातील 30 गाव रुद्धेश्वर घाट शिरस मिरी येथे अहिल्याबाईंनी स्वतः उपस्थित राहत मंदिरे बारव मंदिरापुढील ओवऱ्या बांधल्याय. कसबा विभागातील खोलेश्वर तपणेश्वर दगड मठामध्ये त्यांनी शिव आराधना केली आहे. समाजातील अभ्यासकांनी अशा गोष्टींचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून सामूहिक विकास साधावा. शासनाने चौडीच्या विकास जरूर करावा, त्यासाठी कुणाचा आक्षेप नाही. पण ज्या गावात अहिल्याबाईंचा जन्म झाला त्या पाथर्डीमध्ये अश्वारूढ पुतळा व त्यांनी जेथे जेथे भेटी दिल्या त्या स्थानावर नीलफलक लावून माहिती द्यावी. या मातेचा या तालुक्यामध्ये पुतळा झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? पुतळा झाला पाहिजे पण प्रॉपर रस्त्याने गेलं पाहिजे तर पुतळा होईल. आमचे पुतळे करायची पाळी. ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? ते कोणत्या जातीचे? त्याला घेण येत नाही का? मग तुमचा हा मुद्दा होता तर मग ह्या शहराचे नगराध्यक्ष का नाही बोलवले? जागा कोण घ्यावं लागेल? नगराध्यक्ष त्यांनाही बोलावलं पाहिजे होत. एवढं कोणी ह्या तालुक्याचे आमदार त्याच विचारायचे आता तुम्हाला माहितीये. कुठलाही विजय झाला तर काय टाकलं जात अंगाव? बोला याही देवान आमदार घ्या निवडून आले तर काय काय टाकलं लोकांनी? गुलालबी टाकला, भंडारा टाकला, निळवी टाकली, हिरवा गुलालबी टाकला. रंगपंचमी हे दही द्यायची. किती प्रकारचे गुलाल होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य सोमनाथ खेडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, रुद्धेश्वरचे संचालक चारू दत्त वाघ गावडे महाराज, संयोजक मल्हार महासंघ, जिल्हाध्यक्ष अरुण मतकर, अप्पासाहेब मंचरे, गणेश डोहीफोडे, अंकुश हंडाळ, ज्ञानेश्वर डोहीफोडे, विशाल शिंदे, मंगेश दातीर, दत्ता आरगडे, सुनील महानवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण मतकर, सूत्रसंचालन गणेश डोहीफोडे तर आभार प्राध्यापक अमोल आगाशे यांनी मानले. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP24 पाथर्डी.